अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या लोहारा येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आशा शांताराम चौधरी यांना 3 अपत्ये असल्याच्या कारणामुळे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अपात्र घोषित केले आहे। यापूर्वी उपसरपंच अक्षय जयस्वाल यांच्यावर सुद्धा अविश्वास ठराव पारित होऊन त्यांना सुद्धा त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते। आता सरपंच आशा चौधरी यांना सुद्धा पदावरून पायउतार व्हावे लागल्याने पाचोरा तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। लोहारा गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिल तडवी यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली होती। त्यांच्या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता सरपंच आशा चौधरी यांना सन 2001 नंतर तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाले आहे। मी योगिता सुनील क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य। कलेक्टर साहेबांनी आशाबाई चौधरी यांना 3 अपत्य प्रकरणी नुकतेच अपात्र घोषित केले आहे। याबाबत आदिवासी युवक अनिल तडवी यांना न्याय मिळाला आहे। त्यांनी पेट्रोल पंपासाठी ठराव मागितला होता, परंतु आशाबाई यांनी शेवटपर्यंत विरोधच दर्शवला। म्हणून अनिल तडवी यांनी अर्ज केला होता व त्या निकालामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। नमस्कार, मी सौ सीमा चंद्रकांत तायडे, ग्रामपंचायत सदस्य। लोहारा येथील सरपंचांना नुकतेच माननीय जिल्हाधिकारी सौ जळगाव यांनी तिसरे अपत्य प्रकरणी अपात्र ठरवले। त्याबाबत अनिल तडवी हे आदिवासी बेरोजगार तरुणाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। सरपंच उपसरपंच हे सतत मनमानी करीत असत, गोरगरिबांच्या कामांना अडथळा निर्माण करत असत। लोहारा येथील सरपंच यांना माशी जिल्हाधिकारी सुरेश जळगाव यांनी तिसरा अपत्य प्रकरणी अपात्र केलंय। खरं म्हणजे त्यांना अपात्र करणं, त्यांना या सरपंच पदावर बसवण्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेतली होती आणि 12 सदस्यांनी त्यांना सरपंचपदी बसवलं होतं, परंतु त्यांनी गोरगरिबांची कामं केली नाही आणि अनेक गोरगरिबांना जाणीवपूर्वक त्रास देणे, त्यांचे कामं अडवणे, या अनेक बाबींमुळे लोहारेगावातील बेरोजगार तरुण आदिवासी तरुण अनिल तडवी यांनी त्यांच्या विरोधात तिसऱ्या अपत्य प्रकरणी अर्ज दाखल केला आणि त्यात माशी जिल्हाधिकारी यांनी सरपंचांना अपात्र केलं। त्यामुळे आज गोरगरीब जनतेला न्याय मिळालेला आहे आणि अनिल तडवी यांच्यासुद्धा पेट्रोल पंपाला त्यांनी जाणीवपूर्वक विरोध केलेला होता। यापूर्वी या गावामध्ये अजून एक पेट्रोल पंप आहे, त्याला मात्र एनओसी देता आणि दुसऱ्या पेट्रोल पंपाला एनओसी देत नव्हते, म्हणून अनिल तडवी यांनीसुद्धा त्यांच्या विरोधात अर्ज केलेला होता आणि त्यात अनिल तडवी यांनासुद्धा त्या अर्जामुळे न्याय मिळालेला आहे आणि गावालासुद्धा न्याय मिळालेला आहे। आणि पुढील काळात येणाऱ्या जे सत्ता ज्याचे असेल त्यांनी चांगलं काम या गावात होईल अशी अपेक्षा बाळगू मी सर्व सदस्यांच्या वतीने बाळगतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।